शिरगाव ग्रामपंचायतीवर काँग्रेसची सत्ता। शिरगाव तालुका चिक्कोडी येथील ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या रोहिणी चिदानंद हरगापुरे यांची तर जयबून सरदार तहसीलदार यांची उपाध्यक्षपदी निवड झाली। निवडणूक अधिकारी म्हणून चिक्कोडी तालुका बाल विकास खात्यांच्या अधिकारी श्रीमती दीपा काळे यांनी काम पाहिले। 19 सदस्य संख्या असलेल्या शिरगाव ग्रामपंचायतीचे अध्यक्षपद सामान्य महिलांसाठी तर उपाध्यक्षपद ओबीसी अ वर्गासाठी आले होते। या दोन्ही पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली। या निवडीप्रसंगी शिरगाव येथील लिबरल सोसायटीचे संचालक किरण पाटील म्हणाले, यापुढे सर्वांना सोबत घेऊन माजी खासदार प्रकाश हुक्किरे व आमदार गणेश हुक्किरे यांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा विकास साधणार असल्याचे सांगितले। शिष्यवृत्ती योजना अधिकारी ग्रामपंचायती ದೀಪ ಕಾಳೆ ಮೇಡಮ್ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಪರವಾಗಿ ತಮ್ಮೆಲ್ಲ ಪರವಾಗಿ ಸ್ವಾಗತ ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇನೆ. ಅಭ್ಯರ್ಥಿ ಹೆಸರನ್ನು ಹಾಗೂ ಸೂಚಕರ ಹೆಸರುಗಳನ್ನು ಸಭೆಯಲ್ಲಿ ಓದಿ ಹೇಳಿ ನಾಮಪತ್ರಗಳನ್ನು ಪರಿಶೀಲನೆಗೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲಾಯಿತು. ಅಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಸಲ್ಲಿಸಿದ ಒಂದು ನಾಮಪತ್ರದಲ್ಲಿ ಒಂದು ನಾಮಪತ್ರಗಳನ್ನು ಕ್ರಮಬದ್ಧವಾಗಿ ಎಂದು ವಾಗಿದೆ ಎಂಬುದು ಸಭೆಗೆ ತಿಳಿಸಲಾಯಿತು. ಅದರಂತೆ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಸಲ್ಲಿಸಿದ ಒಂದು ನಾಮಪತ್ರವನ್ನು ಕ್ರಮವಾಗಿ ಪರಿಶೀಲನೆಗೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲಾಯಿತು. ಅದರಂತೆ ಒಂದು ನಾಮಪತ್ರಗಳು ಕ್ರಮಬದ್ಧವಾಗಿರುವುದಾಗಿ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇನೆ. ನನ್ನನ್ನು ಅಧ್ಯಕ್ಷರನ್ನಾಗಿ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿ ಸಿರ್ಗಾಂವ್ ಗಿರ್ಗಾಂವ್ ಸಿರ್ಗಾಂವಾಡಿ ಗ್ರಾಮಗಳ ಎಲ್ಲ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಗಳು ಸುಗಮ ಹಾಗೂ ಶಾಂತಿಯಿಂದ ನಡೆದು ಎಲ್ಲವೂ ಯಶಸ್ವಿಯಾಗಲು ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರು ಸಹಕಾರ ಅತಿ ಮುಖ್ಯ. ಆ ಸಹಕಾರವನ್ನು ನಾನು ಮತ್ತು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾದ ಜಯಬುನ್ ಸರ್ದಾರ್ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಇಬ್ಬರು ಉತ್ತಮವಾಗಿ ನೆನೆಸಿಕೊಳ್ಳುತ್ತೇವೆ. यावेळी ग्रामपंचायत सचिव तात्यासाहेब भबगौडा, सुरेश पाटील, किरण पाटील, इरगोंडा पाटील, मुन्ना जमादार, बिराप्पा बन्ने, रामा कट्टीकर, पिंटू उदगट्टी, प्रकाश माने, शंकर मलकापुरे, महादेव उदगट्टी, हिंदूराव साळुंखे, हसन मुल्ला, ईश्वर फराळे, रावसाहेब फकीरे, मारुती कट्टी, बसू साबनवर, रावसाहेब मगदूम, विपुल फराळे, शाह मगदूम, भीमराव चौगुला, सातगोंडा पाटील, पीडीओ प्रकाश पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।